भाजपा महायुतीचे उमेदवार नितेश राणे यांच्या माध्यमातून कणकवली देवगड वैभववाडी मतदारसंघात होतोय रचनात्मक आणि नियोजनबद्ध विकास. 200 शाळा डिजिटल, विनोद कांबळी क्रिकेट अकॅडमी, कचरा निर्मूलन प्रकल्प, पोद्दार इंटरनॅशनल स्कूल, कंटेनर थिएटर, वॅक्स म्युझियम, वॉटर स्पोर्ट्स आणि वॉटर पार्क, फिल्म आणि सांस्कृतिक फेस्टिवल, महाराणा प्रताप कला दालन, हापूसला GI नामांकन मिळवून दिले, मराठा आरक्षणासाठी महत्वपूर्ण योगदान, अशी असंख्य कामं राबवून पारंपरिक कामांच्या पलीकडे असलेलं विजनरी नेतृत्व भाजपा महायुतीचे लोकप्रिय कार्यतत्पर उमेदवार नितेश नारायणराव राणे यांच्या कमळ निशाणीसमोरील बटन दाबून प्रचंड मतांनी विजयी करा. मी आता भाजपचा कार्यकर्ता आहे. पुढील काळात भाजप शतप्रतिशत करणार असून राजन तेलींना विजयी करण्यासाठी संपूर्ण ताकद लावणार असल्याचं संजू परब यांनी सांगितलंय. पाहूयात काय म्हणाले संजू परब. आज मंगळवार तुम्ही कणकवली येथे मुख्यमंत्री व राणे साहेबांच्या उपस्थितीत आज BJP मध्ये मी स्वतः सुधीर आडवडीकर, गुरु मटकर, केतन आजगावकर आणि आमचे अक्षय कंटक वगैरे सर्वांनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत प्रवेश केला आणि जिकडे आम्ही जातो तिकडे आम्ही काम करतो. आम्ही शिवसेनेत असताना चांगल्या प्रकारे काम केलं, काँग्रेसमध्ये आल्यावर सुद्धा चांगल्या प्रकारे काम केलं, स्वाभिमान पक्षात असताना सुद्धा काम करून दाखवलं, ग्रामपंचायती काढून दाखवल्या. आता BJP मध्ये आल्यानंतर या मतदारसंघात 100% BJP करू असं मी आश्वस्त करतो आणि BJP चा सामान्य कार्यकर्ता म्हणून मी आजपासून एक कामाला सुरुवात करणार आहे आणि येणाऱ्या काळात पक्षाची धोरणे, पक्षाची शिस्त ही आम्ही सर्वजण अंगी पाळणार आहोत. सावंतवाडी शहराची जबाबदारी मी स्वतः संजीव परब तसेच माझे सहकारी मित्र स्वाभिमानचे माजी शहर अध्यक्ष आजपासून त्यांना माझीच म्हणेन तर आम्ही दोघांनी आज प्रवेश केला आहे. माजी शहर अध्यक्ष सुधीर आडवडीकर यांनी जबाबदारी घेतली होती, घेतली आहे आणि आम्ही अमाशय जेव्हा घेतली होती आम्ही 8 नगरसेवक काढली, त्यामुळे शहरातला कोणा कोणा आम्हाला माहिती आहे, कुठे काय शिस्त हे पण आम्हाला माहिती आहे, ते आम्ही व्यवस्थित हाताळू आणि सावंतवाडी 1 नंबर माझ्या सावंतवाडी शहरात आता मिळून देऊ. कोकणातल्या ताज्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी सबस्क्राइब करा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह यूट्यूब चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.